हे बघा मित्रांनो, तर आपल्या दुर्गाला इंजेक्शन दिलं होतं ना, तर लय पाय सुजला, दुखायला लागलं, तर बर्फ नेण्यासाठी मी इथं आलं. तर थंड पाण्याची तर बोटली कुठं भेटली नाही बर्फाची, पण हे आपण आईस्क्रीम खायला येतो. आईस्क्रीम राजमाताची बहुत अच्छा क्वालिटी, उसने एडजस्ट किया और बर्फ दे रहे छोटी लड़की के लिए. तो लेके जाता हूँ, देखो बर्फ है. आता बर्फ नि शेकायचं बरं का, बऱ्याच ठिकाणी मी बघितलं पण कुठंच भेटले नाही मला बर्फ. शेवटी ह्यांच्याकडे आलं, दिला त्यांनी बर्फ मला ॲडजस्ट करून. हे देखो जय भवानी मिक्स आईस्क्रीम, हे मालिक आहे. धन्यवाद बर्फ, ठीक आहे. देखो लेके जा रहा हूँ मैं. ही बघा मित्रांनो, फायनली मी बर्फ घेऊन आलो आहे घरी. ही बघा असा बर्फ आणला ह्यामध्ये, तर लरडली पोरगी ही म्हणते प्रियंका. लरडली तर आपल्या शेजारच्या काकूंनी बर्फ आणून दिला. दाखव घरा तू बर्फ कुठे आहे. तर मी बाहेर गेलो, बघा तुम्ही तर बघितलंच, मी बाहेर जाऊन बर्फ घेऊन आलो, चलत गेलतो. पांडू हे सारे बाहेर गेले होते, ह्यामध्ये बर्फ आहे. बर्फ आहे असं करून तिला शेकलं. मी पण आणलं, आता डबल बर्फ झाला. तिला तसलं इंजेक्शन दिलंय, डोस दिलाय, तर त्यामुळं तिचा पाय सुजलाय. लय दुखतोय तुम्हाला सांगतो, बघा आता ते डॉक्टर म्हणलेच बरं का, एक दोन दिवस ही होईन म्हणले दुखणच. तिला गोळे वगैरे दिले, औषध दिले, आणि येताना दोन कॅडबरी पण आणतात. कोला आणलं तुला प्यारा, ही कोला आणलं ना, मिल्क मिल्क धर, चांगला का ना दि त्याला. आता त्यात एवढं काय बघून द्यायची कॅडबरी, हे बरं पण येऊ. चल राधो, ती बाळाची औषध ती घ्या, दार लावते. तर मित्रांनो बघा, बराच उशीर झाला आता. आता घरी कोणच नाही, फक्त आमची एवढीच फॅमिली आणि एवढी एवढीच. काय झालं, काय केलंय कॅडबर, काय कागद काढला का बरं, जाऊ दे मग खाताना कागद काढायच लागेल की काय. हे कागद काढलाय दर राधू, ती बर्फ परत उचल, हाय अशी उचल, हाय अशी घे उचल, चल चल मग वरती हे खडकी लाव. चला तर चल मित्रांनो वरती आता, चल ये. लय अवघड आहे, आज रातभर झोपून देते नाही काय की आपली दुर्गा. खाली टाकलं की रडते, धक्का लागला की खाली टाकलं की रडते. ती आता कसं बारक लेकरू ना, खेळत हातपाय हलवत, तर हातपाय आता हलवलं, तिने पाय हलवलं की तुम्हाला सांगतो तिचं दुखणार आणि ती रडणार. आज काय रात्रभर झोपून देत नाही असं मला वाटतंय, कारण मग अशी सुद्धा शेजारच्या काकू आलत्या, ती घेऊन बसल्या होत्या बराच वेळ, आणि प्रियंका स्वयंपाक करत होती बराच वेळ, त्यांनी हेल्प केली. आता तिने पाय हलवले रडणार. ओरडू नको लागा, ओरडू नको राधू, का त्या वाटत जाते तू. लाव बर्फ, बर्फ आहे शेक, लगे शेक शेक सुटून दे वरड्या लागलेला मित्र. तुझा पाय दुखणार होता,
इंजेक्शन दिलं आपलं दुःख म्हणलं बार केलं नाही शकत बाबूला बसली ग बघितलं काय म्हणते बघितलं काय गड्या राजू उद्या शिव आहे ना हो राजूला उद्या पुसायला 1000 रुपये बघा मित्रांनो आता देण्यात आलं राजूला सकाळी ते बसचा महिना भरलाय तिला 1000 रुपये द्यायचे तर आता कॅश काय नाही एटीएम ला पैसे तर आता मी चाललो मी जातो कॅश काढा म्हणतो पाय हल्ला की ती दुखणारच पाय हलून दिल तिला तिला चांगले तुला दिले केड बरं दिले ती ठीक आहे पाच हजार चला मित्रांनो मी एटीएम ला जातो आणि राजूला सकाळ बस वाले काका आले कि काय म्हणतात पैसे मागतात म्हणून आता जातो मी गाडी तर नाही चलत जातो एटीएम वरून पैसे काढून आणतो मग सकाळ राजूकडे देतो ती देईल चला मित्रांनो फायनली बघा इथं ॲक्सिस बँक एटीएम आहे इथं एटीएमला आलो आहे आपल्याला राजूला फी देण्यासाठी पैसे काढायच्यात बघू आता आतमध्ये नंबर आहे थांबलो आहे फायनली मित्रांनो एटीएमला आलो आहे आणि बघा पैसे काढतो आहे फायनली कॅश काढला मित्रांनो एटीएमवरून आणि तुम्हाला सांगतो ओके ठीक आहे कॅश काढलाय आणि आता निघालोय आम्ही आणि माझ्या बरोबर आलाही माझा मित्र आम्ही दोघं जण आलोय त्याला म्हणलं बसलं होतं मोबाईलवर बोलत म्हणलं चल ना का येऊ आपण दोघं जाऊन आलोय ग पाहण्यात आणि त्याचा फोन चालू आहे चौक निघालोय आता घरी फायनली घरी आलो मित्रांनो धरलं की झोपली पूर्वी पैसे बघा पोरगी आता शांत झोपली बरं का अशी झोळी बांधली तिला मग अशी हे टेबल ते इकडं बघा बाहेर असे तेव्हा शांत झोपली 2 लाकडं लावून पाणी पुणे हा झोपा घे राधू हे पैसे सकाळ बसवाल्या काकांना द्यायचं किती येतं ती सांग बरं किती येतं सांग तुला कळतं का किती येत 500 रुपये दे त्यातलं 1000 रुपये द्यायचं काकांना हे 500 रुपये मम्मीला द्यायचं मम्मीकडे खर्चायला प्रियंका त्यातले 500 रुपये तुझ्याकडे ते बॅग मध्ये ठेव ही तुझ्याकडे धर 500 आणि ती 1000 रुपये सकाळ बसवाऱ्या काकांना द्यायचं दप्तरात घालून ठेव लगेच घालून ठेव कुठलं द्यायचं नेमकं ती 500 रुपये राहू दे तुझ्याकडे कुठे दप्तर तुझ सकाळ काकांना द्यायचं बसवायला पूर्णी तुम्हाला सांगतो वैताग दिलाय चला मित्रांनो आता जेवण करतो झोपतो ए ओम चल झोप बस झाला आता सकाळ शाळेत जायचं झोप चला मित्रांनो बाय गुड नाईट